विद्यार्थी मित्रों, अपना सर्वांना माहिती आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग शोधायचा असेल तर आपण कसा शोधतो, त्या संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर येणारा जो गुणाकार असेल, उदाहरणार्थ 2 × 2 येणारा गुणाकार काय असणार आहे, त्या संख्येचा वर्ग असणार आहे, तो आपण लिहितो 2 चा वर्ग, किती मिळणार 4। परत समजा आपल्याला -2 चा वर्ग शोधायचा असेल, -2 × -2 सुद्धा काय येणार आहे, -(+)(2)·2 = 4, म्हणजे -2 चा वर्ग सुद्धा काय असणार आहे, 4 असणार। तर या ठिकाणी दोन्हींचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की -2 चा वर्ग सुद्धा 4 आणि -2 चा वर्ग सुद्धा 4, म्हणजेच ऋण संख्या आणि धन संख्या या दोन्ही संख्यांचा एकच संख्या असेल आणि त्यांना फक्त चिन्ह वेगळं असेल तरी वर्ग मात्र समान येतो, म्हणजे प्रत्येक वर्ग संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक धन वर्गमूळ असतं आणि एक ऋण वर्गमूळ असतं। ते उदाहरणार्थ -√4 असेल त्याचं उत्तर -2 येणार आणि -√4 असेल तर त्याचं उत्तर -2 येणार। म्हणजे लिहिताना फक्त -√4 असेल तर -2, -√4 असेल तर -2, पण 4 चं वर्गमूळ फक्त असं म्हटलं तर त्याला 2 वर्गमूळ येऊ शकतात, एक -2 आणि दुसरं म्हणजे -2। त्याच पद्धतीने आपल्याला जर कोणत्याही संख्येचा घर शोधायचा असेल, वर्ग शोधण्यासाठी आपण 2 वेळा गुणाकार करतो तर घन शोधण्यासाठी आपल्याला 3 वेळा गुणाकार करायला हवा। हे बघा, 2 × 2 × 2 त्याला आपण म्हणणार 2 चा घन, तो काय मिळेल आपल्याला 2 × 2 = 4, 4 × 2 = 8। जे ती संख्या किती वेळा लिहिली आपण, 3 वेळा लिहिली, 2 × 2 × 2, 3 वेळा तीच संख्या लिहिल्यानंतर येणारा जो गुणाकार असेल तो गुणाकार हा त्या संख्येचा काय असतो, घन असतो। आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, 2 चा घन 8 म्हणजेच 8 चे घनमूळ 2, 2 चा घन 8 तेच आपण कसं लिहिणार, घनमूळात 8 म्हणजे 8 चे घनमूळ = 2। तसं 3 चा घन शोधायचा असेल तर 3 किती वेळा लिहिणार, 3 × 3 × 3 म्हणजे काय मिळणार, जो गुणाकार असेल तो काय असेल, 3 चा घन असेल, 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, म्हणजे 3 चा घन किती आला, 27। हेच तुम्हाला कसं लिहिता येईल, घनमुळात 27 = 3। आता या ठिकाणी तुम्हाला 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले असतील, बघा इथे एक मुद्दा आहे आणि इथे एक मुद्दा आहे, की धन संख्येचं वर्गमूळ धन असतं, ऋण संख्येचं वर्गमूळ सुद्धा धन असतं, म्हणजे प्रत्येक वर्ग संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक धन असतं आणि दुसरं ऋण असतं, म्हणजे वर्गमूळ 4 असेल तर त्याची 2 उत्तरं अपेक्षित आहे, -2 किंवा -2। परंतु घन करायचं असेल तेव्हा मात्र तुम्हाला एकच उत्तर मिळतं, -2 चा घन + 8 असेल, -2 चा घन + 8 असेल। बघा, -2 × 2 = -2 म्हणजेच काय, -2 चा घन जर करायचा असेल मला तर -2 × 2 = वजा काय होणार, -4 होणार, आणि -4 ने -2 ला गुणल्यानंतर -8 उत्तर येणार, म्हणजे -2 चा घन काय असणार आहे, -8 असणार आहे। हेच आपण त्या ठिकाणी घनमुळात -8 = -2 असं लिहितो। ते -8 चा घनमूळ + 2 असेल तर -8 चं घनमूळ + 2 असेल। त्यानंतर आणखीन निरीक्षण केलं तर 2 ही समसंख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे,
म्हणजे सम संख्येचा घनमूळ सम आहे, परंतु विषम संख्येचं घनमूळ विषम आहे. हे जे मुद्दे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. आता आपल्याला आणखी अभ्यास करायचा आहे तो म्हणजे घनमूळ कसं शोधायचं. वर्गमूळ आपण मागच्या इयत्तेमध्ये शोधलं की वर्गमूळ शोधताना आपण काय केलं, अवयव पाडले. अवयव पाडल्यानंतर दोन दोनचे गट करून त्या दोन गटातील दोन अंकांपैकी एकच अंक घेतला आणि वर्गमूळ शोधलं. तशाच पद्धतीने घनमूळ आपल्याला काढायचं आहे आणि ते आपण अवयव पाडून काढूया. उदाहरणार्थ 216 घनमूळ शोधूया. कशाचं घनमूळ शोधूया? 216 घनमूळ. म्हणजेच काय? घनमूळात 216. आता हे आपल्याला शोधायचं आहे. ही रिकामी जागा आपण भरणार आहोत नंतर. 216 घनमूळ शोधण्यासाठी त्याचे अवयव पाडायचे. अवयव पाडण्यासाठी दोन पद्धती, आडव्या पद्धतीने आडवी मांडणी करून अवयव पाडू शकतो, उभी मांडणी करून सुद्धा. 216 अवयव पाडण्यासाठी आपण उभ्या मांडणीने अशा पद्धतीने रचना करायची. आता अवयव पाडताना अगोदर मूळ अवयवापासून सुरुवात करायची. सगळे मूळ अवयव घ्यायचे आहेत. तर मूळ अवयव मूळ संख्या कुठल्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 या पद्धतीने पुढे जायचे. म्हणजे सर्वात पहिलं दोनने भाग जातोय का हे बघायचं. जेव्हा दोनने भाग जाणार नाही तेव्हाच तीनचा विचार करायचा. 2 आणि 3 झाल्यानंतर पुढच्या अंकाचा विचार करायचा आहे. तर यासाठी तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेला आहात, त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. तर एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 या ठिकाणी भाग जाणार. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 भाग जातो. म्हणून आपण अगोदर 2 भागूया. तर या 2 भागल्यानंतर 2 के 2 इथं 1 हा अंक 2 लहान आहे, भाग जाणार नाही. म्हणजेच काय? 0 भाग द्यायचा, 0 लिहायचा. पुढे काय संख्या शिल्लक राहिली? 16. 16 2 भागायचंय, 2 8 16 म्हणजे उत्तर आलं 108. पुढे एकक स्थानी 8 आहे म्हणजे पुन्हा 2 भाग जाणार आहे. 2 भाग द्यायचा, ज्याच्याने भागतोय ती संख्या इथं तो अंक इथं लिहायचा. 2 5 10 आणि 2 4 8 54 आले. एकक स्थानी 4 आहे म्हणजे पुन्हा 2 भाग जाणार. 2 2 4 5 4 गेले राहिला 1, एकावर 4 ठेवल्यावर झाले 14. 2 7 14. आता या ठिकाणी बघा, एकक स्थानी 7 आहे म्हणजे आता 2 भाग जाणार नाही. मग 3 भागायचे. काय 3 कसोटी? की जेव्हा संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो तेव्हा त्या संख्येला सुद्धा 3 भाग जाईल. आता इथं तर 27 आहे, तुम्हाला लगेच सहज लक्षात येईल. 3 9 27 म्हणजे आपण या ठिकाणी 3 भाग देणार आहोत. इथं मिळाले 3 9 27, तर 9 राहिले. पुन्हा 9 सुद्धा 3 भाग देणार. 3 3 9 पुन्हा 3 9 27. 9 3 भाग दिला, 3 3 9 या 3 सुद्धा पुन्हा 3 भाग द्यायचा, 3 1 3. अशा पद्धतीने आपल्याला 216 अवयव मिळाले. 2 × 2 × 2 3 × 3 × 3 म्हणजे 3 × 2 × 3 × 3 अशा पद्धतीने ज्या अवयव मिळालेले आहेत ते आपण लिहून काढायचे. 216 = 3 × 2 लिहिला आणि 3 × 3 लिहिला. तर घनमूळ काढताना तुम्हाला मगाशी सांगितलं की 3 3 सारख्या अंकांचे गट करायचे. 1 2 3 3 × 2 आलाय त्याचा एक गट करा, 3 × 3 आला आहे त्याचा एक गट करा. म्हणजे 2 × 2 × 2 आणि 3 × 3 × 3 जे या ठिकाणी तुम्हाला 3 म्हणजेच काय? 2 घन. तसं 3 × 3 म्हणजे काय? 3 घन. म्हणजे हा लिहिणार 2 घन आणि हा काय लिहिणार तुम्ही? 3 घन. 216 = 2 × 3 तुम्हाला 216 घनमूळ काढायचंय. दोन्ही बाजूला काय लिहिणार? घनमुळात 216 = आता या ठिकाणी घन निघून जातील, 2 × 3
म्हणजे उत्तर आलं 6 म्हणजे 216 चे घनमूळ किती आलं 6 आलं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय मिळेल 6 मिळेल घनमूळात 216 बरोबर 6 अशा पद्धतीने आपण जेव्हा घनमूळ शोधायचं असेल ज्या संख्येचं घनमूळ शोधायचंय त्या संख्येचे अवयव पाडायचे ते अवयव जे आहेत ते आडव्या मांडणीने लिहायचे त्यामध्ये 3-3 अंकांचा गट तयार करायचा त्या 3 अंकांपैकी एकच अंक घ्यायचा घनमूळ शोधताना हे 3 वेळा 2 आले त्यापैकी एकच 2 घेतला 3 वेळा 3 आले त्यापैकी एकच 3 घेतला म्हणजे 2 × 3 किती मिळाले 6 म्हणून घनमूळात 216 बरोबर 6 अशा पद्धतीने घनमूळ काढायचे अशाच पद्धतीने आपण सोडवलेली उदाहरणं आणि सराव संचातील उदाहरणं सोडवणार आहोत विद्यार्थी मित्र आता आपण सराव संच 3.3 सोडवूया सराव संच 3.3 मध्ये बघा पहिला प्रश्न आहे खालील संख्यांची घनमुळे काढा संख्येचं घनमूळ काढायचं आहे आणि पहिलं उदाहरण आहे 8000 तर तुम्हाला माहिती की आता 8000 घनमूळ काढायचं आहे आपल्याला तर काय करायला हवं 8000 अवयव पाडायला हवे तर आपण या ठिकाणी 8000 मूळ अवयव पाडूया आता बघा 8000 शेवटी एकक स्थानी 0 आहे म्हणजे याला कितीने भाग जाईल 2 पूर्ण भाग जाईल जे 2 × 8 आणि 3 0 आहेत ती पुढे जशीच्या तशी त्यानंतर बघा पुन्हा इथं 4000 एकक स्थानी 0 आहे म्हणजे पुन्हा 2 भाग जाईल 2 × 4 म्हणजे 2000 मिळाले पुन्हा एकक स्थानी 0 आहे पुन्हा 2 भाग जाणार 2 × 2 आणि 1000 मिळेल आता बघा या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे पुन्हा भाग दिला 2 × 2 = 10 0 0 राहिलेले 2 पुढे जशीच्या तशी पुन्हा आपण 2 भाग देणार आहोत 2 × 4 5 मधून 4 गेले राहिला 1 एकावर हा पुढचा 0 ठेवला 10 झाले 2 × 2 = 10 आणि 0 पुढे बघा एकक स्थानी 0 आहे म्हणजे पुन्हा 2 भाग जाणार या ठिकाणी 2 × 2 = 4 राहिला 1 एकावर 0 ठेवला 10 झाले 2 × 2 = 10 आता बघा एकक स्थानी इथं काय आलं आहे 5 125 मग या ठिकाणी आता 2 भाग जाईल का नाही एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 सहज भाग जाईल बघा 5 × 2 = 10 12 × 10 गेले राहिले 2 दोनावर 5 ठेवला 25 झाले 5 × 5 = 25 पुन्हा या ठिकाणी 25 5 भाग जाईल 5 × 5 = 25 5 × 1 = 5 म्हणजे तुम्हाला 8000 अवयव काय मिळाले बघा 2 × 2 × 2 × 2 × 2 × 5 × 5 × 5 म्हणजे 6 × 2 × 3 × 5 अशा पद्धतीने आपल्याला 8000 अवयव मिळाले मग 8000 बरोबर 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 6 × 2 × 3 × 5 आता आपल्याला घनमूळ काढायचं आहे मग घनमूळ काढण्यासाठी काय करतो आपण 3-3 समान अंकांच्या जोड्या ग्रुप बनवतो गट बनवतो आणि घनमूळ काढताना तर घनमूळात 8000 बरोबर या 3 फक्त एकच 2 घ्यायचा या 3 1 2 आणि ह्या 5 × 1 = 5 अशा पद्धतीने 2 × 2 = 4 4 × 5 = 20 म्हणजेच 8000 घनमूळ बरोबर किती मिळाले 20 मिळाले अशा पद्धतीने आपल्याला पहिलं उदाहरण मिळालं आता बघा पुढचं उदाहरण आहे 729 729 दुसरं उदाहरण आहे 729 आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण सोडवूया 729 अवयव पाडूया तर या ठिकाणी बघा एकक स्थानी 9 2 भाग जाणार नाही 3 भाग जातो एका बघूया
तीन दुने सहा राहिला एक, बारा झाले तीन चौक बारा आणि नऊला तीन त्रिक नऊ, पुन्हा एक अक्ष आणि तीन आला आहे, बघा दोनने भाग जाणार नाही, दोन आणि चार सहा, सहा तीन नऊ, नऊला तीनने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला सुद्धा तीनने भाग जाणार। तर या ठिकाणी तीन आठ चोवीस, तीन एक तीन एक्क्याऐंशी मिळाले, पुन्हा तीनाने भाग जाणार सत्तावीस त्री एक्क्याऐंशी, पुन्हा या सत्तावीसला तीनने भागायचं, तीन नवे सत्तावीस, तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन, अशा पद्धतीने सातशे एकोणतीसचे अवयव तुम्हाला मिळाले। तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजेच किती वेळा तीन मिळाले आपल्याला, सातशे एकोणतीस बरोबर सहा वेळा तीन मिळाले। तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन, हा तीनचा गट या तीनचा गट केला म्हणजेच घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर तीन गुणिले तीन, म्हणजे सातशे एकोणतीस कोणाचं घनमूळ आहे, नवाचं, तीन त्रिक नऊ म्हणजे नवाचं घनमूळ आहे। आता आपण या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे तीनशे त्रेचाळीस, तर तीनशे त्रेचाळीसचे अवयव तुम्ही पाडायचे आहे, तीनशे त्रेचाळीस या पद्धतीनेच तिसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे। पुढचं उदाहरण आहे बघा, चौथं उदाहरण वजा पाचशे बारा। आता वजा संख्येचं घनमूळ काढायचं कसं, वजा संख्येचं घनमूळ काढताना सुद्धा ती संख्या धन आहे असं समजून अगोदर अवयव पाडायचे, पाचशे बाराचे अवयव अगोदर पाडायचे। आता एकक स्थानी दोन आहे म्हणजे दोनाने भाग जाईल, बेदुने चार राहिला एक, एकावर एक ठेवले अकरा, बेपंचे दहा, पुन्हा एक राहिला बेस बारा, दोनशे छप्पन्न मिळाले। पुन्हा एकक स्थानी त्या ठिकाणी सहा आहे, दोनाने भाग जाईल, बेक बे, बेपंचे दहा, बेआठी सोळा, किती मिळाले एकशे अठ्ठावीस। त्यानंतर पुन्हा दोनाने भाग जाईल, बेसक बारा, बेचोक आठ, चौसष्टला सुद्धा दोनाने भाग जायचं, जाईल बेत्रिक सहा, बेदुने चार, बत्तीस मिळाले। पुन्हा दोनने भागणार, सोळ दुने बत्तीस, सोळाला पण दोनने भाग जातो, बेआठी सोळा, दोनाने चार आठला भागायचं आहे, बेचोक आठ, पुन्हा दोनने भाग जाईल, बेदुने चार आणि पुन्हा बे एके बे। अशा पद्धतीने किती वेळा दोन मिळाले आपल्याला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ वेळा दोन मिळालेले आहे। तर पाचशे बाराचे अवयव अधिक त्या ठिकाणी सगळे दोन आले, आपल्याला वजा पाचशे बाराचे अवयव लिहायचे आहेत, तर प्रत्येकाला वजा चिन्ह दिलं पाहिजे, प्रत्येकालाच वजा चिन्ह दिलं तरी चालेल, किंवा कुठल्याही ती एका गटाला म्हणजे तीन अंकांना वजा चिन्ह दिलं, मी पहिल्या गटाला वजा चिन्ह देते, वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन, आणि नंतरची गट ही धन लिहिते, म्हणजे नंतर किती वेळा दोन आहे, परत सहा वेळा दोन आहे, एक दोन तीन, एक दोन तीन आणि एक दोन तीन, असे तीन गट त्या ठिकाणी झाले। तर बघा घनमुळात वजा पाचशे बारा बरोबर या वजा दोनच्या गटातून एकच वजा दोन घेणार, ह्या दोनमधून एक दोन घ्यायचा आणि ह्या गटातून एक दोन घ्यायचा, म्हणजे दोन गुणिले दोन चार, चार गुणिले दोन आठ आणि वजा चिन्ह असल्यामुळे वजा आठ, म्हणजेच घनमुळात वजा पाचशे बाराचे घनमूळ वजा आठ। अशा पद्धतीने जर संख्या धन असेल तर त्याचं घनमूळ धन मिळतं, पण संख्या ऋण असेल तर त्याचं घनमूळ ऋण मिळतं। ऋण संख्या असेल तरीसुद्धा धनसंख्येप्रमाणेच अवयव पाडून घ्यायचे आहेत, आणि फक्त शेवटी उत्तर शोधताना कुठल्याही एका गटाला ऋणचिन्ह दिलं तरीसुद्धा चालेल, आणि ऋणसंख्येचं घनमूळ ऋण काढायचं आहे। अशा पद्धतीने पुढे तुम्हाला दोन उदाहरणं दिलेली आहेत, अजून बघा पाचवं उदाहरण आहे
वजा 2744 या ठिकाणी सुद्धा 2744 चे अवयव अगोदर काढायचे आणि तीन तीन चे गट करून त्याचं घनमूळ शोधायचे. पुढचं उदाहरण आहे 32768 ते सुद्धा या पद्धतीने सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा, घनमूळ काढा. त्या ठिकाणी घनमूळ काढायचं आहे. पहिलं उदाहरण आहे घनमुळात 27/125. घनमुळात 27/125. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण घेऊया. घनमुळात 27/125. आता हे जे घनमूळ आहे ते दोन्ही संख्याला, अंशाला सुद्धा आहे आणि छेदाला सुद्धा आहे. तर यामध्ये आपण दोन्ही घनमूळ जे आहे ते वेगवेगळं लिहू शकतो. घनमुळात 27/125. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट अवयव लिहिले तरी सुद्धा चालतील. आता 27 जे आहेत त्याचे अवयव काय लिहिणार तुम्ही? 3 × 3 × 3 म्हणजे हा तीनाचा घन आहे. आणि 125चे अवयव काय लिहिणार? 5 × 5 × 5 म्हणजे हा पाचाचा घन आहे. तर या ठिकाणी घनमुळात 3 × 5 तर हे घनमूळ आणि हा घन तसंच छेदस्थाने सुद्धा घनमूळ आणि घन दोन्ही कॅन्सल होतील आणि काय मिळेल तुम्हाला? 3/5 म्हणजेच घनमुळात 27/125 बरोबर 3/5. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर हे शोधता येईल. आता या ठिकाणी आपण कुठला नियम वापरला की घनमुळात m/n बरोबर घनमुळात m/n अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं आहे. बघा यातलं दुसरं उदाहरण जे आहे ते दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे घनमुळात 16/54. आता उदाहरणाचं निरीक्षण करायचं आहे. घनमुळात 16/54 तर 16 ही कोणाचा घन नाही आणि 54 कोणाचा घन नाही. मग थोडंसं निरीक्षण करायचं की या दोन्ही संख्येना कशाने भाग जातो आहे का? दोन्हींमध्ये सामायिक अवयव आहे का? तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की दोन्ही ठिकाणी 2 भाग जातो. 8 × 2 आणि 27 × 2. 8 × 2 = 16 आणि 27 × 2 = 54. म्हणजे अंशस्थांचा आणि छेदस्थांचा 2 कॅन्सल होईल म्हणजे काय मिळेल आपल्याला? घनमुळात 8/27 म्हणजे घनमुळात 8/27. आता 8 आणि 27 कोणाचे घन आहेत? 8 हा 2 आहे आणि 27 हा 3 आहे. घनमूळ आणि घन दोन्ही कॅन्सल होतील म्हणजे उत्तर काय मिळेल? 2/3. म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही उत्तर काय लिहिणार? घनमुळात 16/54 बरोबर 2/3. अशा पद्धतीने ही पहिली 2 उदाहरणं. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. तिसरं जे उदाहरण दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला दिलं आहे जर घनमुळात 729 = 9 तर घनमुळात 0.1230 आणि 729 = किती. अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी घनमुळात 729 = 9 म्हणजे 729 कोणाचा घन आहे? 9 घन आहे. 729 घनमूळ किती? 9. तर त्याचा उपयोग करून घनमुळात 0.000729 कोणाचा घन असेल ते तुम्हाला शोधायचं आहे.
आता या ठिकाणी आपण काय करूया, घनमुळात 0.123729 हे कसं लिहू शकतो आपण, आपल्याला हा पॉईंट काढून टाकायचा आहे. पॉईंट काढायचा असेल तर पॉईंट नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6 अंक आहेत, म्हणजे अंशस्थानी मिळेल 729. मग एकावर 6 शून्य घेऊन त्याला भागायचं, 1 2 3 4 5 6 म्हणजे 10^6 त्याला भागायचं, तेव्हा तुमचा पॉईंट हा निघून जाईल. म्हणजेच काय, घनमुळात 729 भागिले घनमुळात, आता हा कोणाचा घन असेल, 1 2 3 4 5 6 हा कोणाचा घन असणार आहे, 10^2 घन. किती शून्य आहेत, 3 2 6 शून्य आहेत, बरोबर, म्हणजे 100 घन असणार आहे. 100 3 वेळा गुणाकार केला, हे 2 शून्य, ही 2 शून्य आणि ही 2 शून्य. 100 × 100 × 100 3 वेळा गुणाकार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं घन मिळेल. म्हणजेच या ठिकाणी हे घन, घनमूळ 729 कोणाचा घन आहे, 9 घन आहे, भागिले 100, म्हणजेच काय मिळेल, 9/100. आता आपल्याला पुन्हा पॉईंट द्यायचा आहे, 9/100 पुन्हा पॉईंट द्यायचा आहे. मग किती अंकानंतर पॉईंट येईल, छेदस्थानी 1 2 शून्य आहेत, म्हणजे 2 अंकांनंतर पॉईंट, म्हणजे उत्तर काय मिळेल, 0.09. म्हणजेच घनमुळात 0.123729 = 0.09. अशा पद्धतीने सराव संच 3.3 हा पूर्ण करायचा आहे. त्या अगोदर दिलेली सोडवलेली उदाहरणसुद्धा सोडवायची आहेत.